राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस, 54,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या आज होणार मंजूर। नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण आजही गाजण्याची शक्यता। नवनीत राणांविरोधात दाखल बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी आज सुनावणी, शिवडी कोर्टात नवनीत राणा हजर राहण्याची शक्यता। चीनमधल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची बैठक, मास्क सक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता। एयू जैसा अनन्य उद्धव नहीं है, एयू आदित्य उद्धव ठाकरे ऐसा बिहार पुलिस ने कहा है। तो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन अलग है, बिहार पुलिस का अलग है, सीबीआई का। तो लोगों के मन में प्रश्न है, तो इसकी जानकारी लोगों को मिले। सुशांत ड्रग्स प्रकरणावरून लोकसभेत राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, तर मला त्या घाणीत जायचं नाही आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंची मनसे नेत्यांना तंबी, पक्षांतर्गत बाबींवर माध्यमांशी बोलू नका, बोलायचं असल्यास राजीनामा द्या दिला इशारा। उद्यापासून राज्यात वाढणार थंडीचा कडाका, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसंच अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात जास्त असणार थंडीची तीव्रता।